जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने 2 दिवसात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध 2 ठिकाणी कारवाई केली. काल नांदुरा येथे कारवाई करत 3 जणांना अटक केली होती. तर आज बुलढाणा शहरातील 2 नामांकित खासगी रुग्णालयातील 3 कर्मचाऱ्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करताना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 16 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. बुलढाणा शहरातील हे नामांकित हॉस्पिटल्स असून या हॉस्पिटल्सला शासन मान्य कोविड सेंटर आहे, त्यामुळे या ठिकाणी अनेक कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या दोन्ही हॉस्पिटल्सला मेडिकल स्टोअर्स अटॅच आहेत, त्यामुळे पोलीस या काळाबाजार करणाऱ्यांसोबत मेडिकल स्टोअर्स किंवा डॉक्टरांचा सहभाग आहे का याबाबत चौकशी करीत आहेत. दरम्यान अन्न व औषधी प्रशासन मंत्रालयाच्या जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.